शेंद्रा येथे मांगीरबाबाच्या जत्रेला जात असताना गाडीतील चार व्यक्ती उद्या आणि परवा विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करत होते अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता मात्र चौकशीअंती हा कॉल बायकोसोबत भांडण झाल्याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने फेक कॉल करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या एका फोनमुळे शहरातील सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांसह बीडीडीएचच्या पथकाने विमानतळावर धाव घेतली त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर काहीच नसल्याचे निष्पन्न झाले यानंतर फोन लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला त्याने बायकोसोबत भांडण झाल्यामुळे असा फोन केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले कारभारी कडुबा रिठे असे खोटे माहिती देणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर आरोपीने पोलिसांना कबुली दिली की बायकोसोबत भांडण झाले होते तिच्यासोबत राहिलेपेक्षा जेलमध्ये राहिलेले बरे त्यामुळे मी हा कॉल केला अशी माहिती आरोपीने दिली असता पोलिसही चक्रावून गेले